पितृपक्षात भागवत कथेचे विशेष महत्त्व आहे. याच पंधरवड्यात बिहारमधील गया येथे भव्य यात्रा भरते. तेथील फाल्गुनी गंगा प्रवाहित होत असते. नंदनगरीची पाताळगंगा प्रमाणेच या नदीवर भाविकांचा उत्साह असतो. कलियुगातील प्रादुर्भाव बाजूला करण्यासाठी भजन कीर्तन सर्वोत्तम पर्याय आहे. कथा भक्तींचे स्वरूप भक्तियुक्त ज्ञानाचे यज्ञ म्हणजेच भागवत सप्ताह असल्याचे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले. शहरातील गवळीवाडा परिसरात भदाने परिवारातर्फे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी मोठा मारुती मंदिरापासून श्रीमद भागवत ग्रंथची शोभायात्रा काढण्यात आली. भक्तिगीतांनी तल्लीन होऊन भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी कथेचे निरूपण करताना अविनाश जोशी म्हणाले की सैरावेरा धावणारे मन एकाग्र करून मनाची एकाग्रता करण्यासाठी श्रीमद भागवत कथा ऐकणे महत्त्वाचे ठरते. श्रीमद भागवत कथेचे तबलावादक मुकेश पाटील, हार्मोनियम आनंद कदमबांडे, शिवम राठोड, गीतकार अनिरुद्ध जोशी तसेच विलास जोशी, राजू जोशी यांचे सहकार्य लाभले. रविवारी 18 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी भागवत कथेची सांगता करण्यात आली. यावेळी भागवत कथा निरूपणासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.